आरएसएस आणि भाजपाची बैठक झाली, त्यामध्ये जितेंद्र आव्हाडांनी असा दावा केला की येत्या निवडणुकीत जे काही भाजपच्या सोबत सत्तेमध्ये आहेत त्यांना कमळाच्या चिन्हावरती निवडणूक लढवायला लागणार असा दावा केला त्यांनी. जितेंद्र आव्हाड आणि भाजप किंवा आरएसएस शिवसेना काय करणार आहे हे लढल्यापेक्षा तुमच्याकडे कोणतं चिन्ह शिल्लक राहिलं याची चिंता करावी. तुम्हाला तुम्ही कोणत्या चिन्हावर लढणार आहे, आम्ही कुठल्या चिन्हावर लढणार नाही लढणार हे भाजप आरएसएस शिवसेना पाहिजे. तुम्ही तुमचं बघा ना तुमची काय परिस्थिती आहे. पहिली गोष्ट ज्याला आमचं भविष्य दिसतं त्यांनी त्याचं भविष्य सांगावं ना, आम्ही आमचं बघू. त्यांना भीती की 2019 मध्ये जसं झालं होतं तेच आता त्याला आमच्या भीतीपेक्षा स्वतःची भीती बाळगावा की त्यांचं काय होणार आहे. संजय राऊतांनी असा एक आरोप केलाय की शिंदे गटामध्ये लोक आहेत. मग आता एवढा मोठा काल आदित्यचा पाडा मंत्रालयामध्ये वाचला गेला, मुख्यमंत्र्यांनी वाचला टेंडर घोटाळ्याचा, तो काय आहे 25 वर्षापासून महापालिकेच्या टेंडर घोटाळ्यामध्ये कोण व्यस्त आहे. अहो तुम्ही कफन सोडले नाही, तुम्ही खिचडी सोडली नाही, खिचडी चोर झाले तुम्ही, लोकांचं रेमडेसिवीर इंजेक्शन सोडलं नाही तुम्ही, शवपेटी सोडली नाही, कोणत्या घोटाळ्याबाजाकडे लक्ष द्यायचं आता. बाकी आम्ही समजू शकतो बाहेरचं, पण गोरगरिबाच्या तोंडाची खिचडी पण नाही सोडत. अंबादास आरोप केलाय की शिंदे हे आरक्षणाच्या मुद्द्यावरती गोलमाल करत आहेत. काय करायचं काय नाही ते तुम्हाला येणाऱ्या काळात आमचं दिसणार आहे. त्याच्यामुळे कोण काय विरोधी पक्ष नेता आम्ही काय त्याला मोजत नाही, पण एकनाथ शिंदे साहेब हा एकवचनी माणूस आहे, शिवराजी शपथ त्यांनी घेतलेली आहे आणि त्यांच्यावर राज्यातल्या सगळ्या धर्माच्या लोकांचा विश्वास आहे. आणि मग धनगर आरक्षण असेल, लिंगायतचं असेल, वडर समाजाचं असेल, मुस्लिम समाजाचं असेल, ब्राह्मण समाजाचं असेल, ओबीसीला धक्का किंवा इतर समाजाला धक्का न लावता असेल, ते सगळ्या गोष्टीचा ताळमेळ बसून योग्य ते निर्णय घेतील. एकनाथ शिंदे हे रेशीम बागेत गेले होते, त्यावर संजय राऊत म्हणतात की रेशीम किडे घेऊन गेले होते, रेशीम किडे घेऊन गेले होते म्हणतात. रेशीम किडे घेऊन जायचा काय विषय आहे. आज राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब रेशमासारखे चमकूनच राहिलेले आहेत. ते सुद्धाच आज आजच्या मध्ये महाराष्ट्राचा एक अष्टपैलू नेतृत्व म्हणून पुढे येऊन राहिलेले आहे, एक अनमोल चमकणारा हिरा म्हणून समोर येऊन राहिलेले आहेत. एवढ्या मध्ये कधी पाहिल्या का सगळ्या राज्यामध्ये, कधी कोणी कधी दिल्या का मागच्या सरकारने कोणी आजपर्यंत. कुठेही दुर्घटना घडो एकनाथ शिंदे हजर, कुशाळवाडीत पाय तुरळत गाडा तुरळत पाण्यात एकनाथ शिंदे हजर, समृद्धीवर 25 लोक जळले एकनाथ शिंदे हजर, कुठं काही घटना घडू द्या एकनाथ शिंदे हजर. अरे तुम्ही तर घराच्या बाहेर निघले नाही. घुसखोरी झाली त्यामध्ये ज्यांनी पास दिला त्यावरून शरद पवारांनी असा सवाल उपस्थित केला की पास कोणी दिली याची किंमत सरकारला मोजावी लागेल. काही कोणाला किंमत मोजावं लागत नाही, ते काही घुसखोर काही शस्त्रधारी नव्हते, ते काही आतंकवादी नाहीत, ते काही देशाची दुश्मन नाहीत, उन्हाळ पोरं आहेत आणि काहीतरी लक्ष वेधण्याकरता त्यांनी हा प्रकार केलेला आहे. याला उन्हाळ टप्पूपणाशिवाय दुसरं काही आपण म्हणू शकत नाही. ना ते घुसखोर आहेत, ते ना आतंकवादी आहेत, ते ना देशद्रोही आहेत. काहीतरी 5-7 मुलं एकत्र आले आणि काहीतरी देशाचं लक्ष वेधायचं म्हणून त्यांनी केलेलं कृत्य आहे. बाजूनच बोलले 24 तारीख जवळ आली, सरकार का फिरवत आहे मराठ्यांना. मराठा आरक्षणाच्या संदर्भात मी सगळ्या धर्माच्या संदर्भात बोललो, पण कट ऑफ डेट मी कधी दिली नाही, कधीच दिली नाही. आम्ही जे कायदेशीर बसल आम्ही तेच देणार आहे. उद्या कोणीही लावून उद्या एका दिवस एका ते दिवसात छोटी सरकार कायद्याने चालतं, कायद्यानुसार जर आपण करणार नाही तर ते सगळं खोटं पडेल. उद्या हेच आंदोलन करते म्हणतील तुम्ही आम्हाला फसवलं म्हणून, धोका दिला म्हणून, मग त्याला उत्तर कोण द्यायचं, त्याला उत्तर कोण द्यायचं. किंवा ते जर आरक्षण जर सरकार कोर्टात फेल ठरलं तर इतक्या मोठ्या मराठा समाजाचं काय पाप, म्हणजे त्यांचा बिचाऱ्यांचं जे काही उद्ध्वस्त होणार आयुष्य आहे त्याचे पाका पापाच्या भागी जर आम्ही व्हायचं आहे का. त्याच्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आंदोलनाची भूमिका ठेवावी, सरकार कायदेशीर काम करून राहिले आणि जे फेब्रुवारीमध्ये साहेबांनी सांगितलं तोपर्यंत सगळे कायदेशीर अहवाल येणार आहे आणि त्यावेळेला टिकणार आरक्षण त्यांना मिळणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.